देशभरातील विविध केंद्रीय विद्यालयांमध्ये अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी अर्ज भरण्याची प्रतिक्रिया दिनांक पाच डिसेंबर पासून सुरू होत आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत देशभरातील विविध केंद्रीय विद्यालयांमध्ये अध्यापन आणि शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच पाच डिसेंबर पासून सुरू होत आहे इच्छुक उमेदवार सव्वीस डिसेंबरपर्यंत संस्थेच्या अधिकृत वेबसाईट केवी संघटन डॉट सी डॉट इनवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात केव्हिएस ने दोन डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या दोन भरती जाहिरातींनुसार एकूण तेरा हजार चारशे चार प्राथमिक शिक्षक पदव्युत्तर शिक्षक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि अनेक अध्यापन पदे उपलब्ध आहेत मान्यताप्राप्त मंडळांकडून बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीपर्यंत अर्ज करू शकतात वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार तपशीलवर अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात नोटिफिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सरकारी नियमांनुसार सवलत दिली जाईल उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि वर्ग डेमो मुलाखत कौशल्य चाचणी एकत्रित कामगिरीच्या आधारावर केली जाईल सर्व पदांसाठी अर्ज शुल्क भिन्न आहे उमेदवार तपशीलवार अधिसूचनेमध्ये अर्ज शुल्क तपासू शकतात एस सी एस टी पी एच आणि माजी सैनिक श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल